नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी गीता देशपांडे आपलं स्वागत करते ठळक बातम्या राज्य शासन शेतमाल खरेदीचं हंगामपूर्व धोरण ठरवणार मुख्यमंत्री माजी मंत्री विजयकुमार गावित प्रकरणावरून काँग्रेसची राज्य सरकारवर टीका शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला मराठवाड्यात प्रारंभ वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशा प्रवेशासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी आज आणि पाचशे रुपये लाच प्रकरणी गेवराई इथल्या अभियांत्रिकी सहाय्यकास तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा राज्य शासन शक्माल खरेदीचं हंगामपूर्व धोरण ठरवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं ते काल बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद इथं बोलत होत या निर्णयामुळे शासन खरेदी करणार असलखा शेतमालाची माहिती शेतकऱ्यांना आधीच मिळाल्यामुळे त्या त्यादृष्टीनं नियोजन करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जलयुक्त शिवार योजनेतली कामं प्राधान्यानं पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल खारपाणपट्ट्यातल्या शेतीचा विकास करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प राबवण्यात येणार आहे गटशेतीला कृषी विकासाच्या सर्व योजनांचा एकत्रित लाभ देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना कृषी कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाई करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करणारा न्यायमूर्ती एम जी गायकवाड समितीचा अहवाल राज्य सरकारनं चार महिने जाहीर केला नाही असा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते भारतीय जनता पक्षाच्या या भूमिकेवरुनच त्यांची भ्रष्टाचाराला समर्थन देण्याची भूमिका स्पष्ट होते अशी टीका सावंत यांनी केली गावित यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप पाहता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा आणि भाजपातून त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी सावंत यांनी केली मराठवाड्यात शिवसंपर्क अभियानाला कालपासून प्रारंभ झाला शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी काल औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद इथं येत असून त्यांना या अभियानाचा अहवाल सादर केला जाणार आहा दरम्यान अच्छिनचं स्वप्न दाखवून भारतीय जनता पक्षानं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे असं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अकोला जिल्ह्यात बाळापूर इथं काल आंदोलन झालं त्यावेळी ते बोलत होते महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व क्षेत्रातून एकत्रित प्रयत्न करणं गरजेचं आहे असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलं आहा महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि भारतीय मुस्लिम महिला आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने तिहेरी तलाक याविषयी एका चर्चासत्राचं आयोजन काल मुंबईत करण्यात आलं होतं त्यावेळी रहाटकर बोलत होत्या मुस्लिम महिलांची ही समस्या सोडवून त्यांना न्याय देणं आवश्यक असल्याचं रहाडकर यावेळी म्हणाल्या देशातले सर्व अनाथाश्रम तसंच बालसंगोपन केंद्रांमधल्या बालकांची सुरक्षा आणि हिताचं रक्षण व्हावं यासाठी या, या बालकांच्या तपशिलाच्या नोंदी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत या बालकांचं पुनर्वसन करण्यासाठी रोजगाराभिमुख तसंच कौशल्य विकास कार्यक्रम राबवावेत असं न्यायालयानं म्हटलं आहा दरम्यान सर्व राज्यांनी एचआयव्ही बाधित मुलांना वंचित घटकांच्या यादीत समाविष्ट करण्याची अधिसूचना जारी करावी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश लीला सेठ यांचं काल दिल्लीत निधन झालं त्या शहाऐंशी वर्षांच्या होत्या देशात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला न्यायाधीश होत त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त कलि आह ज्येष्ठ संख्या शास्त्रज्ञ डॉक्टर जगन्नाथ वाणी यांचं काल कॅनडात निधन झालं तयाशी वर्षांच होत धुळे इथल्या का स वाणी संस्थेसह अनेक सामाजिक संस्थांच्या उभारणीत वाणी यांचा सिंहाचा वाटा हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आह आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे आकाशवाणी औरंगाबाद केंद्राची बातमीपत्र आता ट्विटर फेसबुक आणि यूट्यूबवरही उपलब्ध अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एआयआर न्यूज अंडरस्कोर एआरएनजी बीएडी हे ट्विटर अकाउंट फॉलो करा आणि ऑल इंडिया रेडिओ न्यूज औरंगाबाद हे फेसबुक पेज लाईक करा वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी एनईईटी आज चौऱ्याऐंशी केंद्रांवर घेतली जाणार आह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं अप्रिय प्रकार टाळण्यासाठी नियमावली जारी केली आह परीक्षा कक्षात उमद्वारांना पॅड पेन पेन्सिल कॅल्क्युलेटर पेन ड्राईव्ह यासह कोणत्याही वस्तूसोबत बाळगता येणार नाहीत परीक्षार्थींनी आपल्यासोबत फक्त प्रवेशपत्र आणि आधारपत्र बाळगावं परीक्षा कक्षात प्रत्येक परीक्षार्थीला पेन उपलब्ध करून दिला जाईल असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहा मराठवाड्यात औरंगाबाद आणि नांदेड इथल्या केंद्रांवर ही परीक्षा होणार आह पाचशे रुपये लाच घेतल्याप्रकरणी गेवराई पंचायत समितीतल्या बांधकाम विभागाचा अभियांत्रिकी सहाय्यक सदाशिव नवले यास बीड जिल्हा न्यायालयानं तीन वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आह इंदिरा आवास घरकुल योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा सहा हजार रुपयांचा धनादेश नवले यानं पाचशे रुपये लाचेची मागणी केली होती त्याला चार एप्रिल दोन हजार बारा रोजी सापळा रचून रंग अटक करण्यात आली होती अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्यांची वाहनं जप्त करण्याबरोबरच संबंधितांकडून दंड वसूल करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आह जालना जिल्ह्यात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी स्थिर पथकाची स्थापना करून कारवाई करण्याच्या सूचनाही लोणीकर यांनी संबंधित तहसीलदारांना दिल्या महाराष्ट्रातल्या पत्रकारितेनं ग्रामीण भागाला न्याय दिला नसल्याची खंत ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी व्यक्त केली आहे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काल औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशनच्या वतीनं आयोजित महाराष्ट्र काल आज आणि उद्याचा या विषयावरच्या परिसंवादात ते बोलत होते प्रामाणिक आणि कष्टकरी माणसाच्या जोरावर समाज टिकून असल्याचं मत भावे यांनी यावेळी व्यक्त केलं लातूर मुंबई रेल्वेचा विस्तार थांबवून ही रेल्वे पुन्हा लातूरहूनच मुंबईला जावी यासाठी परवा नऊ रेल रोको आंदोलन केलं जाणार आहे हे आंदोलन शांततेच्या जाणार असल्याचं रेल बचाव समितीकडून सांगण्यात आलं आहे लातूरची हक्काची रेल्वे मिळवताना उदगीरकरांवर अन्याय होणार नाही ना असा ठराव घेण्यात आल्याची माहिती लातूर एक्सप्रेस बचाव समितीच्या समन्वयकांनी दिली आहा नांदेडचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी राज्याचे स्वच्छता दूत म्हणून मार्गदर्शन करावं असं राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांनी म्हटलं आहे संपूर्ण राज्य उघड्यावर शौचापासून मुक्त करण्यासाठी काल पुण्यात राज्यस्तरीय आत्मसन्मान कार्यशाळेत ते बोलत होते डोंगरे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राबवलेल्या स्वच्छता अभियानाच्या उपक्रमांची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवत असल्याचं मत राजेश कुमार यांनी व्यक्त कलि यत्त्या दीड वर्षात मराठवाड्यात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दहा हजार कोटी रुपयांची कामं करण्याचं नियोजन असल्याचं विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी म्हटलं आह काल बीड इथं आयोजित विशेष कार्यशाळेत बोलत होत बीड जिल्ह्यात राबवण्यात आलखा जलयुक्त शिवार मागेल त्याला शेततळ स्वच्छ भारत मिशन आदी योजनांचा आढावा घेऊन भापकर यांनी आवश्यक निर्देश दिले मराठवाड्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी मेघगर्जना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष चोवीस तास सुरु राहणार असल्याची माहिती बीड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आह मलेशियात झालेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारतानं काल न्यूझीलंडचा चार शून्य असा पराभव करत कांस्यपदक जिंकलं दरम्यान काल झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियावर चार तीन अशी मात करत हा चषक पटकावला शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या राज्य शासन शेतमाल खरेदीचं हंगामपूर्व धोरण ठरवणार मुख्यमंत्री माजी मंत्री विजयकुमार गावित प्रकरणावरून काँग्रेसची राज्य सरकारवर टीका शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला मराठवाड्यात प्रारंभ वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय प्रवेश पात्रता चाचणी आज आणि पाचशे रुपये लाच प्रकरणी गेवराई इथल्या अभियांत्रिकी सहाय्यकास तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र सकाळी दहा वाजता आकाशवाणीच्या प्रादेशिक बातम्यांशी अभिमानाने संलग्न बँक ऑफ महाराष्ट्र एक परिवार एक बँक <स्याँग>